ऐकताय दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। नारायणगाव येथील भूलतज्ञ डॉक्टर सुजाता गोरडे यांना स्वतःला कॅन्सर सारख्या मोठा आजार झाला असताना त्यावर मात करून 6 वर्ष या कॅन्सरशी झुंज देत एक झुंज मृत्यूशी हे पुस्तक लिहून ते 17 जानेवारी रोजी तालुक्यातील सर्व डॉक्टर, मान्यवर प्रतिनिधी आणि व्यापारी यांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या सोहळ्यामध्ये हे पुस्तक प्रकाशन केले। कॅन्सर सारख्या जीवघेण्या रोगाने पछाडलेल्या रुग्ण या रोगाचे नाव घेतात गर्भगळीत होतो, मात्र गेली 6 वर्ष या रोगाशी झुंज देऊन त्यावर मात करून आनंदी जीवन जगणाऱ्या डॉक्टर सुजाता गोरडे यांच्यासारख्या व्यक्ती दुर्मिळच। त्यांचा हाच प्रवास त्यांनी शब्दबद्ध केलाय तो एक झुंज मृत्यूशी या पुस्तकामध्ये। या अनुभव गाथेचे प्रकाशन नुकतेच नारायणगाव येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष भारत सासने यांच्या हस्ते पार पडले। ज्येष्ठ सर्पतज्ञ डॉक्टर सदानंद राऊत अध्यक्षस्थानी होते। नामवंत लेखिका पुष्पा चोपडे, डॉक्टर चंद्रकांत कनसे, डॉक्टर हनुमंत भोसले, डॉक्टर अजित वलवणकर, राजश्रीताई बेनके, अमित बेनके आणि गोरडे दाम्पत्यांचा मोठा स्नेही परिवार या कार्यक्रमासाठी उपस्थित होते। मेहबूब काझी आणि डॉक्टर आनंद सराईकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर डॉक्टर टी जी गोरडे यांनी उपस्थित यांचे आभार मानले। संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी मंगेश पाटे, नारायणगाव। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।